मनापासून अपील करू इच्छितो की त्यांनी हा नंबर लोकांच्यापर्यंत पोहोचवावा, फक्त 108 नंबर. कुठेही ऍक्सिडेंट झाला तुम्ही काही करू नका, फक्त 108 नंबरला त्वरित कळवा की ह्या चौकात एक टू व्हीलर पडलेला आहे, रेल्वेतनं हा माणूस पडलाय, आमची गाडी जाईल, माणसं जातील, डॉक्टर जातील, त्याला उपचार करत जागेवर आणतील. सर आतापर्यंत 17 लाख लोकांना ह्याच्यामध्ये मदत झाली आहे, 17 लाख, आणि 15,000च्या वरती बाळ अँब्युलन्समध्ये जन्माला आली आहेत, 15,000च्या वरती, आणि हे चाललंय काम. किती अँब्युलन्स सध्या महाराष्ट्रात आहेत? 950 अँब्युलन्स महाराष्ट्रात सर काम करतात. मुंबई सारख्या ठिकाणी 80 अँब्युलन्स आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, संपूर्ण महाराष्ट्रात ह्या 950 अँब्युलन्स काम करतात, आणि फ्री ऑफ कॉस्ट सेवा ही. खूप क्रिटिकल केसेस, म्हणजे ह्यातले 20% लोक अदरवाईज देवाघरी गेले असते. आता पण बहुतेक तुम्हाला नेमकं कुठं किती कसे ऍक्सिडेंट झाले किंवा त्या अँब्युलन्सनं मदत केली याचा तुमच्याकडे आता पण काही रेकॉर्ड असतं? रोज सकाळी एक SMS येतो, काल किती लोकांना मदत झाली. 152 काल ऍक्सिडेंट झाले, कार्डिया काल 7 लोकांचं हृदय बंद पडलं, शॉक देऊन चालू केलं 7 लोकांचं. 950 इतर अपघातांच्या गोष्टी झाल्या, म्हणजे भिंतीवरनं पडला, पाण्यात पडला, असे 950. काल 13 बाळा अँब्युलन्समध्ये जन्माला आली, 13 बाळा. आतापर्यंत 15,840 बाळा अँब्युलन्समध्ये जन्माला आली, फ्री ऑफ कॉस्ट, डिलिव्हरी चार्ज नाही. 1628 बाकीचे झाले, काल एका दिवसामध्ये 2150 लोकांना मदत झाली. आतापर्यंत 16,98,280 लोकांना मदत झाली, ह्यातले 20% लोक अदरवाईज देवाघरी गेले असते. सर काही काही केसेस इतक्या, म्हणजे आम्हाला एक कॉल आला, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सर मिस कॉल द्या, सगळ्यांना सांगेन तुम्ही फक्त मिस कॉल द्या 108 नंबरला, आणि बोलू नका काही, तुम्हाला परत फोन येईल, तुम्ही फोन कट करा, तुम्हाला परत फोन येईल. प्रोटोकॉल ठरवले, सिस्टीम प्रोसेसेस डिफाईन केल्यात की असंच काम व्हायचं. आम्हाला एकाने फोन केला, कात्रजच्या बोगद्याच्या बाहेर एक मुलगा पडलेला आहे, तरुण, डोकं फुटलं होतं, गाडी गेली, त्या माणसाला आणलं, तो अजून 20-25 मिनिटं पडला असता तर गेला असता. नंतर कळलं की त्याची बायको, दोन लहान मुलं, आई वडील त्या एका माणसावरती अवलंबून होते, त्याला वाचलं असतं तर ते अख्खं घर रस्त्यावर आलं असतं. असे रोज शेकडो होतात, म्हणजे किमान 100 ते 200 केसेस अशा होतात की ही माणसं नसती तर त्यांचं घर उद्ध्वस्त झालं असतं. आणि हे 1 रुपया, सर तुम्ही माझ्या माणसाला टीप द्यायचा प्रयत्न करा, तो टीप घेणार नाही. 1,000 मध्ये एखादा माणूस गडबड करणारा निघेल, पण 999 माणसं चांगले काम करतात. मी त्यांना म्हणतो की सगळ्यांना काय सांगितलं BVG मध्ये ह्या डॉक्टर लोकांना, की फक्त कॉल आला की हा विचार करायचा की माझी आई आहे, माझा भाऊ आहे, माझे वडील आहेत, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, त्यावेळेला तुम्ही जे कराल ते करायचं, त्यावेळेला तुम्ही काय कराल ते करायचं. लोक साहेब रात्रंदिवस धडपडत असतात, 24/7 काम करतात, आणि काही फार अपेक्षा न ठेवता काम करतात. तर हे मोटिवेशन द्यायला लागतं, नुसतं टीम असून जमत नाही, म्हणजे तुम्ही स्वतः पाहिजे, तुमचे विचार चांगले पाहिजेत, आदर्श राहिलं पाहिजे, चांगली टीम पाहिजे आणि मोटिवेटेड टीम पाहिजे, नुसती टीम असूनही जमत नाही. त्यांना रोज काहीतरी एक्सेल करायला प्रयत्न करायला, हे करायचं, आशावाद निर्माण करायचा आहे. आणि मी सगळ्यांना एक सांगतो की BVG आमचा युनिफॉर्म आहे, सुपरवायझर टीम मी हाच युनिफॉर्म घालतो, सगळेजण मी सांगतो की हा शर्ट घातला की देशातले सगळे नेते तुम्हाला नावाने ओळखतात, सगळे तुम्ही हनुमंत गायकवाड होता. त्यामुळे मला खाल मान खाली घालायला लागेल असं कधी कुठलं काम करू नका, लोक काम करतात, काही प्रॉब्लेम नाही. तसंच आम्ही सेवा मध्यप्रदेशमध्ये इमर्जन्सी पोलीस रिस्पॉन्सची चालू केली 2 वर्षापूर्वी, की आज चेन स्नॅचिंग झालं की आपण काय करतो, पोलीस स्टेशन जातो जवळच्या आणि सांगतो की कंप्लेंट घ्या. कंप्लेंट घेईपर्यंत 4 तास झालेले असतात, ते चोर 200 किलोमीटर गेलेले असतात. इथं 100 नंबरला फोन केला की गाडी 10 मिनिटांमध्ये जागेवरती जाते, ऑडिओ व्हिज्युअल कंप्लेंट घेते तुमची, आणि रिस्पॉन्स 80% मध्यप्रदेशमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालंय. गाड्या BVG च्या, कॉल सेंटर BVG चं आहे, आणि भारतामध्ये पहिल्यांदा अशी सेवा चालू झाली आहे. असं थोडंसं वेगळं काम करतो, अॅग्रिकल्चरमध्ये काम करतो, वेगळ्या क्षेत्रात लँडस्केपिंग, गार्डनिंग करतो, झाडं लावतो, सगळी काम करतो. नाही पण मुळामध्ये जे पहिलं तुमचं